जून महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या शाळांची घंटा वाजलीये, तर पावसानेही जोरदार हजेरी लावली. अशातच भिंगार शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालीये. पावसामुळे भर रस्त्यातच पाण्याचे डबके तयार झालेत. त्यातच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्यानं विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शाळकरी विद्यार्थ्यांना दरवर्षी याच रस्त्याने चिखलतुडवीत शाळेला जावं लागतंय. अनेक विद्यार्थ्यांसह नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता वर्दळीचा असून दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून चांगला रस्ता करून द्या अशी मागणी केली जात आहे. माझी मुलगी रयत हायस्कूलमध्ये शिकत आहे. शाळेत जायला रस्ता बरोबर नाही आहे आम्हाला. इकडे कोणीच लक्ष देत नाही. छोटी गाडीसुद्धा जाऊ शकत नाही शाळेमध्ये. येताना जाताना मुलांना अडचणी होतात. ते पावसाचं पाणी बघून लेकर शाळेतसुद्धा यायला नको म्हणतात. दोनदा तीनदा आम्ही दोघेसुद्धा पडलो आहे पावसाच्या पाण्यात. खड्डे मरण्याचे आहेत. कळतही नाही रस्त्यामध्ये खड्डे की काय म्हणून जायला आम्हाला त्रास होतो. एवढीच आमची विनंती आहे की तुम्ही लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावे किंवा आमच्या शाळेची प्रगती व्हावी यासाठी काहीतरी निर्णय मोठा घ्यावा तुम्ही लोकांनी. यासाठी आमचे एवढेच प्रयत्न आहेत की तुम्ही काहीतरी लक्ष द्या आमच्याकडे. हे आमदार जे कोणी असते ना त्यांनी सुद्धा शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळेतले मुलं एक चिकला पाहिजे शाळेमध्ये घेऊ शकत नाही. तर नको म्हणतात शाळेत यायला. शाळेचा रिक्षा मी जाऊ शकत नाही. ॲम्ब्युलन्सनी जाऊ शकत नाही. अपघात झाला तर लेकरांना कसं काय आणता येईल बरं का शाळेतून. त्याच्यामुळं मोठा रस्ता झाला पाहिजे. आमची तुम्हाला समजून विनंती आहे हे लवकरात लवकर करून घ्यावा. मी रयतच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे. आपण या ठिकाणी तलाठी ऑफिसजवळ उभं आहेत. त्या तलाठी ऑफिसच्या जरून किंवा समोरून आपल्याला जर प्रशासनाने 10 फुटाचा रस्ता दिला तर आपत्कालीन जर घटना घडली तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी जाऊ शकतात. तलाठी ऑफिसच्या जरीच त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये पडक्या 2 घरे आहेत. ते घरे प्रशासनाने पाडली आणि आम्हाला जर 20 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी करून दिला तर अतिशय योग्य पद्धतीने विद्यार्थी ये जा करू शकतात. या ठिकाणी पाणी साठल्यामुळं विद्यार्थ्यांच्या गणवेशावर गाडीमुळं पाणी बुडतं आणि ते प्रेस खराब होतात. पालकांच्या वारंवार तक्रारी आलेल्या आहेत. तरी प्रशासनानं येथील जे आमदार आणि खासदार असतील त्या खासदारांना एक बारीक लक्ष देऊन त्या ठिकाणी हा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि त्या ठिकाणी रस्ता मोकळा झाल्यास आमच्या शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा श्वास मोकळा होईल अशी मी प्रशासनाला विनंती करतो.